नली मुंबई बचाएंगे, हम सब आगे आएंगे, नली मुंबई बचाएंगे, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। नवी मुंबई महानगर पालिका के पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत द्वारा चलाए जा रहे नवी मुंबई बचाओ अभियान शनिवार की शाम तुर्बे नाका पहुंचा, जहां नागरिकों ने उनका समर्थन करते हुए नवी मुंबई विकास प्लान को रद्द करने की मांग की। इस अवसर पर राजू शिंदे, राजेंद्र इंगड़े, अंकुश मेणकर ने कहा कि इस प्लान में झोपड़पट्टी इलाके को पूरी तरीके से सफ़ेद दिखाया गया है। इसका मतलब इन लोगों ने स्लम के विकास के लिए कोई योजना नहीं बनाई है। हम दशरथ भगत की इस मांग का समर्थन करते हैं और उनके नवी मुंबई बचाओ अभियान में उनके साथ है। मैं खरोखरच आदरणीय दशरथ भगत साहब से भी या ठिकाणी आभार मानतो, त्यांच्या सर्व टीमचा आभार मानतो। ज्या प्रारूप आराखड्याच्या नावाखाली नवी मुंबई महापालिकेने ह्या नवी मुंबईतील सर्वच घटकांवर अन्याय केलेला आहे, आणि त्यामध्ये आता आम्ही सेक्टर वाईज असतील किंवा कॉलनीमध्ये मी बोलतो, आम्ही जो स्लम भाग जो झोपडपट्टी भागामध्ये आम्ही नेतृत्व करतो त्या ठिकाणी तुम्ही बघताय त्या प्रारूप आराखड्याच्या नकाशामध्ये आम्ही टोटली स्लम झोपडपट्टी भाग पूर्ण सफेद आहे, पूर्ण नील आहे। म्हणजे त्या ठिकाणी आमची कुठेही तिथं ठेवलंच नाही की आम्ही त्या ठिकाणी राहतोय। एवढ्या 50 वर्षापासून त्या ठिकाणी या झोपडपट्ट्यामध्ये आम्ही राहतोय, आणि हा जो नवी मुंबई पूर्ण वसली आहे, बिल्डिंग झाले आहेत, इमारती झाले आहेत, परंतु ते वसवण्याचं पूर्ण जे गरीब कष्टकरी वर्ग आहे त्या ठिकाणी सर्वच मजूर असेल, लेबर असेल, तुमचा पेंटर असेल, हे सर्वच कार्पेटर असतील, हे सर्वजण इकडे राहतात स्लममध्ये गेले 50 वर्षापासून। या नवमुंबईला विकासामध्ये आज नवी मुंबईचं नाव होतं आहे, परंतु नाव होतं त्यामध्ये पाठीमागे पूर्ण हा स्लम झोपडपट्टी भागामधला कामगार वर्ग आहे। तर या ठिकाणी आम्ही राहतो इथे, तर या ठिकाणी संपूर्णतः येणाऱ्या 20-25 वर्षाचा एक येणाऱ्या भविष्याचा पूर्ण जो विकास आराखडा बनतो आहे त्यामध्ये आम्हाला कुठेही घेतलंच नाही आहे। जे आम्हालाही या ठिकाणी सुविधा पाहिजे, आम्हालाही घर पाहिजे, सर्व हॉस्पिटल पाहिजे, शाळा पाहिजे, सगळे बाग बगीचे पाहिजे, गार्डन पाहिजे, आमचे सर्व चांगले चांगले इकडे सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्हाला एक सांस्कृतिक भवन पाहिजे, गोरगरिबांचं लग्न होण्यासाठी त्या ठिकाणी हॉल पाहिजे, परंतु ह्या सर्व गोष्टी कुठेच आम्हाला त्या ठिकाणी आढळल्या आणि आम्हालाच घेतलं नाही। त्यामुळे आज मी दशरथ भगत साहेबांना खरंच मी त्यांनी जागर जनजागृतीचा जो मोहीम या ठिकाणी नवी मुंबईमध्ये राबवली आणि त्या माध्यमातून आम्हाला जागृत करण्याचं काम ते करतात, त्यांचा आम्ही आभार मानतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या लढ्यामध्ये संपूर्ण आम्ही झोपडपट्टी भाग आमचे तुर्ब्यातले आम्ही आज अमृत शेठ यांचं समाजसेवक ज्येष्ठ त्यांचं नेतृत्व आम्ही घेतलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही संपूर्णपणे सहभाग घेणार आणि येणाऱ्या काळामध्ये 5 तारखेला जे उपोषण आहे तस मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी उपस्थिती देऊन आणि आमचा पूर्ण सूचना हरकती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या पाठीमध्ये जाऊ। मी दशरथ भगत साहेबांचं लाख धन्यवाद मानेन की त्यांनी जागर जनजागृतीचा म्हणजे जनतेला जागरण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मी त्यांचं आणि निशांत भगत आणि त्यांच्या टीमचं खरंच खूप आभार व्यक्त करणार आहे, कारण का त्यांचं लक्ष पालिका बोलते की मी बसवलं, पालिका म्हणते मी सुविधा दिल्या, शुल्को म्हणते की मी बनवलं, MIDC म्हणते की मी संपूर्ण औद्योगिक क्षेत्र बनवलं, पण खरं म्हणजे हे दशरथ भगतांना समजलं की त्या सर्व बाबींना बनवणारा यातलं सलम एरियामधला तो मनुष्य होता, तो होतकोरू कामगार, तो नाका कामगार, तो कडिया, तो पेंटर, कारपेंटर अशा लोकांनी यांच्या बिल्डिंगा आणि औद्योगिक क्षेत्र बनवलं। याला बनवताना त्यांचं आयुष्य इथं गेलेलं आहे, त्यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या आहेत, ते आज जवळजवळ 50-60 वर्षापासून इथं राहतात। खदान कामगार आहेत, नाका कामगार आहेत, भांडी कामगार आहेत, अशा सर्वांनी ही नवी मुंबई वसवलेली आहे। आज मला कळतं जसे 1976 पासून बघतो मी जी नवी मुंबई हे म्हणतात आम्ही बनवलं, पण त्यांना बसवण्याचं काम करून सलमीनीतल्या या प्रत्येक व्यक्तीने केलेलं आहे। तर त्याकरता आज आम्ही बघत असताना त्या ज्या नकाशा बनवला त्या नकाशामध्ये आम्हाला जे सुसुविधा किंवा आम्हाला मोठं स्वप्न बघायचं जी आमचा हक्क आहे तिथं कुठं कोरा कागद दिसतो आम्हाला। अर्थातच त्या नकाशामध्ये सलम एरिया हा फक्त कोरा ठेवला, त्याचं कुठंच काही त्याला घर भेटणार नाही, त्याला सुसुविधा भेटणार नाही असं दाखवण्याचं काम आज ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून घडलेलं आहे। तर ते आम्ही आज आम्ही सलम एरियातले सर्व लोक जागृत झालेलो आहोत आणि ह्या जनजागृतीच्या माध्यमातून
त्या आपले जे भगत साहेब आहेत दशरथ भगत साहेब त्यांच्या पाठीशी उभं राहून आम्ही सर्व तिथे त्या शिवाजी चौकामध्ये दसरा न साजरा करता आम्ही त्यांना दाखवून देऊ की ही नवी मुंबई वसवणार आहे. जरी तुम्ही पेनावरचे असाल पण खरं काम करणारे आम्ही आहे. आम्ही तिथं ते दाखवून देऊ आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि आमचा हक्क मागून घेऊ. नवी मुंबई महानगरपालिकेने जे डी पी प्लॅन प्रसिद्ध केलं आहे त्यामध्ये एम आय डी सी भागाला त्याचा समावेश केला नाही, म्हणून ह्यासाठी सन्माननीय गणेशजी नाईक साहेब तसेच सन्माननीय दशरथजी भगत साहेब यांनी जागर जनजागृतीचा मोहीम या ठिकाणी हातात घेतलेला आहे. आणि नवी मुंबईमध्ये जे मजूर वर्ग आहे ज्यांच्यामुळे आज पूर्ण नवी मुंबई विकसित झालेली आहे, अशा लोकांना जी खरोखरची जी मूलभूत सुविधा जे द्यायला पाहिजे महानगरपालिकेने त्यांना अंधारात ठेवून नवी मुंबई ऑलरेडी डेव्हलप आहे आणि त्याला अजून 25-30 वर्ष त्याचं अजून कसं डेव्हलपमेंट हो करता येईल आपल्याला त्याची प्लॅनिंग करून अगोदरच त्याची प्लॅनिंग करून डी पी प्लॅन तयार केला आहे. आणि त्यामध्ये जे मोलमजूर करणारे झोपडपट्टी भागात राहणारे जे एम आय डी सी भागात राहणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी अंधारात ठेवून या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी येणाऱ्या 5 तारखेला दसऱ्याच्या दिवशी सन्मान्य दसऱ्याचे भगत साहेब यांनी जो उपोषणासाठी जे बसणार आहे आम्ही सगळ्या झोपडपट्टीचे लोक त्यांना समर्थन देणार आहे आणि एकदम बहुसंख्येने आम्ही तिथे उपस्थित राहणार आहे. आम्ही सर्वप्रथम मी या विभागामधील 2.5 लाख जागृत नागरिकांच्या माध्यमातून जागृत मी याच्यासाठी म्हणेल कारण आता जेव्हा ही माहिती या नागरिकांपर्यंत पोहोचत आहे त्यावेळेस नागरिकांच्या माध्यमातून एक रोष व्यक्त होत आहे. त्या रोषाला शब्द देताना मी सांगेल की आम्ही या प्रारूप आराखड्याचा स्ट्रिक्टली विरोध करतो आणि या प्रारूप आराखड्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करतो. हा जो प्रारूप आराखडा त्यांनी तयार केलेला आहे आणि मंजुरीकरता हरकतीकरता त्यांनी जी डेडलाईन दिलेली आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे हे प्रेझेंटेशन पूर्णपणे सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून करण्यात आलेलं आहे. यामध्ये झोपडपट्टी विभागामधील स्लममध्ये राहणाऱ्या लोकांवर अन्याय झालेला आहे. या लोकांना पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे. या प्रारूप आराखड्यामध्ये कुठेही कुठल्याही पद्धतीचं प्रयोजन या आराखड्यामध्ये प्रारंभिक स्वरूपामध्ये दिसत नाही आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आणि आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबा यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय दसरथजी भगत साहेबांच्या माध्यमातून निशानजी भगत साहेबांच्या माध्यमातून ही जी चळवळ उभी करण्यात आलेली आहे या चळवळीला झोपडपट्टीच्या माध्यमातून झोपडपट्टीची जनता पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी त्यांच्यासोबत उतरणार आहे आणि उतरून त्या ठिकाणी हे दाखवून देणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकेमधील जनता ही जागृत जनता आहे. अशा पद्धतीने भारतीय संविधानाची तत्वे पायाखाली ठेवून सर्वसामान्य लोकांना अंधारात ठेवून भारतीय राज्यघटनेचा अवमान करून आणि तरतुदीचा अवलंब असताना देखील त्याचा वापर न करता लोकांना दिशाभूल करून जो प्रारूप आराखडा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. येणाऱ्या 5 तारखेला त्या ठिकाणी जनशक्तीच्या माध्यमातून या जनजागर कार्यक्रमाला यशस्वी करू आणि हा आराखडा नवी मुंबईचे नेते आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि दसरथजी भगत साहेब आणि दिशानजी भगत साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुनश्च त्याचं हे करण्यात येईल आणि महानगरपालिकेची महासभेमध्ये त्याला मंजुरी घेऊन त्या ठिकाणी त्याला पुनर्जीवित करण्यात यावं अशी मी विनंती.